कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाचे खूप नुकसान झाले त्याला ग्राहक नव्हते तो माल घरी पडून राहिला सडला आणि संपला महापुराचं संकट असेल चक्रीवादळाचं अतिवृष्टीचं आता आलेलं संकट असेल या सगळ्या संकटाला शेतकरी तोंड देतो आहे राज्य शासन जितकी मदत करायची ती प्रयत्नही करत आहे परंतु दुर्दैवानं केंद्र सरकारची साथ यामध्ये नाही मध्यंतरी दूध भुक्तीचा आयातीचा निर्णय घेतला काही कारण नसतानी निर्णय घेतला हजारो टन दुधभुक्ती महाराष्ट्रात आज पडून आहे देशात आहे असा असताना तो निर्णय आणि त्यामुळे दुधाचे भाव कोसळले आता निर्णय घेतलाय कांद्याच्या निर्यात बंदीचा चार पैसे शेतकऱ्याला मिळण्याची वेळ की यांनी त्यावर घाला घातलाच म्हणून समजा कालच्या या निर्णयानं सातशे आठशे रुपये लगेच किंमत टनाला खाली आली आणि ह्या सगळ्याचा परिणाम हा शेतकरी खूप अडचणीत गेलेला आहे त्याच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे अन्यायाविरुद्ध ही चीड आहे आणि काँग्रेसजन या शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच जनांनी आज आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याकरता शेतकऱ्याबरोबर हे आंदोलन सुरू राहील ही निर्यातबंदी उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आमचा निर्धार आहे